आणि यापुढची बातमी समस्त शेतकरी वर्गाला सतर्क करणारी. अकोल्यामध्ये नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचं कमी नुकसान दाखवून त्यांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी ICICI लोंबार्ड विमा कंपनीच्या 10 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ICICI कंपनीच्या जिल्हा व्यवस्थापक आणि 7 तालुका व्यवस्थापकांचा समावेश आहे. या कंपनीनं जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जवळपास 3,95,09,177 रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे पीक विमा कंपन्यांविरोधात आता कृषी विभाग ऍक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.